तुमच्या आजूबाजूच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कंगना राणावत हिच्याबद्दल बोलत असताना ती स्वतः बोलली की इतरांनी तिला बोलायला भाग पाडलं आणि त्यासाठी त्यांनी तिला पुरस्कार दिलाय का, असा प्रश्न सुद्धा शिवसेना प्रवक्ते भास्कर जाधव यांनी उपस्थित करत भाजपवरती निशाणा साधलाय. राणा स्वतः बोलली का तिला कोणी बोलतं केलं? काल परवापर्यंत मला असं वाटत होतं की कंगना राणावत ही स्वतः बोलली, परंतु राष्ट्राबद्दल नेहमी राष्ट्रीय प्रेम सांगणारा जो पक्ष आहे, नेहमीच राष्ट्रप्रेम आम्हालाच फक्त मागता आमचा आहे, राष्ट्रीयत्व फक्त आमच्याकडेच आहे, बाकीचे फक्त देशद्रोही आहेत, आम्ही फक्त देशाचेच फक्त आम्ही रक्षक आहोत असं जे म्हणणारे आहेत, त्यांनी त्या कंगना राणावतला पद्मश्री पुरस्कार दिला. याचा अर्थ एकदा कंगना राणावत बोलली, पुन्हा काल पण पुन्हा तेच ती बोलली, याचा अर्थ ज्या वेगवेगळ्या तोंडातून काही लोक बोलायला लावत आहेत वेगवेगळ्या गोष्टी, तशाच पद्धतीनं या कंगना राणावतला कोणतरी बोलायला लावतं आहे आणि त्या बोलण्याकरताच म्हणून तिला एवढा पुरस्कार दिलाय काय, असं मला शंका याचं कारण आहे. व्हिडिओ संदर्भात कमेंटद्वारे तुमचे मत मांडा आणि व्हिडिओला लाईक करा.